कळवलाही जय मुंबईकर फोक्स मध्ये स्वागत आणि आम्हाला बोलविल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आभारी आहोत तुमचे. थँक्यू विनायक. दरवर्षी काहीतरी तुमचं वेगळं असतं. बरोबर. या वर्षी म्हणजे आवरे लोक आकर्षित होती ना अशी देवाची मूर्ती आहे. यो बाल गणपती आहे पण दादा आपण पाहिलं की कोळी शृंगार आहे. कोळी समाज म्हटलं तर सोन्याचे दागिने किंवा जे पारंपरिक त्यांचे दागिने लोक म्हणतात कोळ्यांकडे खूप सोनं आहे. पण एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की दादा आपण पाहिलं की कोळी शृंगार आहे. कोळी समाज म्हटलं तर सोन्याचे दागिने किंवा जे पारंपरिक त्यांचे दागिने लोक म्हणतात कोळ्यांकडे खूप सोनं आहे. पण एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की कोळी लोक शिकलेली नसत तर त्यांच्या महिला जे काय मासे विक्री करून जे काय त्यांना प्राप्त व्हायचं ऐवज धन ते फिक्स डिपॉझिट म्हणजे दागिने आणि दुसरं फिक्स डिपॉझिट म्हणजे आपली ही होडी बोट. बँक बॅलन्स नसायचा लोकांचा. लोक म्हणतात खूप सोनं आहे पण मेहनत दिसत नाही. दिवसातले 12-12 तास कोळणी जेव्हा बसतात उन्हात राबतात ते मच्छी जी आहे मासळी वेगळी करायची तर त्याच्यासाठी जी मेहनत लागते त्याच्या पुढे सोनं फिका आहे त्या घामापुढे. तर विनायक दादा आम्हाला एक सांगा की एवढं छान प्रकारे हे जे पारंपरिक कोळी दागिने आहेत तर आपण बघतो हे कानातले काप आहेत देवीचे. कोळी पद्धत वरमायला काप घातले जातात. नाकात नत आहे साजिरी. मला वाटतं माशाच्या आकाराची नत आहे ना मासोळी आकार आहे. त्याचप्रमाणे गळ्यात दोरला आहे कोळी प्रकारचं मंगळसूत्र असतं. झिलमिल हार आहे. गाठलं म्हणजे कोळी प्रकारचं मंगळसूत्र आहे. आणि कंठी कंठी हार जो कोळ्यांमध्ये पेटंट आहे म्हणजे खास करून आपला जो मुंबईचा पट्टा आहे ठाणा रायगडचा पट्टा आहे तिकडे कंठी हार म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. तर हे कोणी बनवलं हे तुम्हाला कुठे मिळालं सगळं? माझा म्हणजे ऍक्च्युली माझा मित्र आहे वर्षवाचा अंकित म्हणून आणि मी इन्स्टावरती पाहिलेलं मंदार पाटील ज्वेलरी म्हणून. ते कुठे राहतो? वर्सोवा कोळीवाडा अंधेरी वेस्ट. वर्सोवा वेस्ट सॉरी अंधेरी वेस्ट वर्सोवा कोळीवाडा आणि पाटील गल्लीमध्ये राहतो. ओके. मला अंकितने सांगितलं की तू मंदारला कॉन्टॅक्ट मंडळी आपण मंदारचाही नंबर आपण कमेंट्समध्ये देणार आहोत तर तुम्हाला लागलं असं त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. म्हणजे एकदम बजेटनुसार मला हे दागिने मिळाले त्याच्याकडनं. छान छान. जसं की कंठी आहे आता ऍक्च्युली 1 ग्रॅमचे मी सगळं बनवून घेतलेत म्हणून एकदम ते ह्याच्यावर होडीचा आकार आहे का? हो आहे ती बोट दिली. तुम्ही काही करू शकता दागिने म्हणजे त्याच्यात देव ठेवू शकता खडा ठेवू शकता जे तुम्हाला हवं किंवा कोणाचा फोटो असेल तो ठेवू शकता. गाठल्यामध्ये पण आता मी एकच पॅन्डलचा घेतलाय. जर तुम्हाला 3 पॅन्डलचे पाहिजे असतील 5 पॅन्डलचे तर तुम्ही त्यानुसार तुम्ही व्हरायटी त्याच्याकडे आहे अवेलेबल. आता हा झिलमिल हार आहे. आता हा सिंगल आहे. त्याच्याकडे डबल त्याच्याकडे डबलचे पण आहेत. आता मी सिंगलचा घेतलाय कारण गौरीसाठी मला पाहिजे. आणि तोडे वगैरे आणि हे तोडे पण मी त्याच्याकडनं घेतले सगळं. हो हे सगळं तोडे परत कलाकार आहे मंदार म्हणजे. हो नक्की नक्की. परत काप्स पण मला ज्या त्याला मी जो शब्द दिलेला मला या दिवसामध्ये पाहिजे आणि त्या दिवसात मला सगळं बनवून दिलं. काप पण एकदम सुरेखाने बनवून दिलं. काही असं प्रश्नच नाही आहे चुकाच नाही आहे त्यामध्ये कामामध्ये. एकदम पाहिजे तसं म्हणजे एकदम मनाशी मिळवलं ना हवं तसं मनाला पाहिजे तसं त्यांनी काम करून दिलं कापमध्ये पण आणि डिझाईन पण त्यांनी छान दिले. माशांची साजिरी एकदम मासोळी टाईपमध्ये सगळं त्यांनी मला बनवून दिलं. धन्यवाद विनायक माहिती दिल्याबद्दल. मंडळी आज आपण आलेलो आहोत कफ परेड कुलाबा येथे. आज आपू भोईर कुटुंबान आलेलो आहोत. तर विनायक भोईर आपले बराबर आहे आवाज ते आपण त्याला विचारूया का आज जो आगला वेगळा पू बघतो गणपती गौरी माती याचा जो साज आहे त्याचं वैशिष्ट्य आपू आज जाणून घेऊया. तर विनायक मुंबईकर फोक्समध्ये स्वागत आणि आम्हाला बोलविल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आभारी आहोत तुमचे. थँक्यू विनायक. दरवर्षी काहीतरी तुमचं वेगळं असते. बरोबर. या वर्षी म्हणजे आवरे लोक आकर्षित होती ना अशी देवाची मूर्ती आहे. यो बाल गणपती आहे पण असं वाटतं की तो आपल्या कुटुंबाचंच बाल आहे. बरोबर. म्हणजे ते देवाचे डोळे गौरी मातेचे डोळे आणि मूर्तीकाराची पण खासियत बघा की डोळे ऐसे सेम वाटतात स्किनचा टोन बी सेम वाटते का यो तिचाच पोर आहे तिचाच सोकर आहे असंच आपल्याला वाटते. असं वाटतं मी ते विनायकला बोललो की गणपती मी घरा घेते जातो माझी पोरीव खुश होईल म्हणजे आवरा तो देव छान वाटते गणू बाप्पा.
तर आम्हाला सांग वैशिष्ट्य काय, मूर्तिकार कोण ते सांग पहिला आम्हाला. मूर्तिकार संजय बाळकृष्ण गावडे झाला ठाण्याला, पण त्यांचा वर्कशॉप चिंचपोकळी चित्र. अच्छा. आणि तुला असं का वाटलं हा कॉन्सेप्ट बद्दल आम्हाला थोडं सांग, हा कॉन्सेप्ट तुला का करावं असं वाटलं कोळी. मला कॉन्सेप्ट काय असं वाटलं म्हणजे की आपण इतर गणपती बघतो सगळे सगळेजण आणतात, गौरीवर गणपती बसलेला असतो मांडीवरती, की काही काही जण मागून देखा उभे करतात. जसं मी गेल्या वर्षी केलेलं एक विरेचा गाभारा बनवलेला, माझी आधीपासूनची खूप इच्छा होती की मी एक स्वतः कोळी आहे, तर आपला बाप्पा पण आपल्या कोळी वेशामध्ये आला पाहिजे. बरोबर. मग नंतर विचार करतो तर बाप्पाच कसा आला, तिच्या आईला पण अनुभव. आता भरपूर लोकांना वर्मय हे काय माहीत नाही आहे, आपल्या लोकांची कन्सेप्ट काय वर्मय म्हणजे काय. मग वरमय यांनी जो उल्लेख केला, वरमय म्हणजे नावातच तुम्ही बघाल, वरमय वरमय बोलता बोलता त्याचा अपभ्रंश झाला आणि वरमय झाला. वर म्हणजे नवरा आणि माय म्हणजे आई. तर पहिल्या मुलाचं जेव्हा किंवा शेवटच्या मुलाचं लग्न असतं कोळी समाजामध्ये, तर त्याच्या आईला लक्ष्मीसारखं नटवलं जातं. आपण इथे पाहतोय अशीच भगवी किंवा अशी पिवळ्या रंगाची साडी असते, जी हळदीचं किंवा सौभाग्याचं प्रतीक आहे, लक्ष्मी मातेच्या कृपेचं प्रतीक आहे. तर तिला वरमय म्हणून सजवलं जातं आणि गावात तिचे भावाच्या घरून म्हणजे माहेरून तिची वरमय काढली जाते वाजत गाजत, आणि भाऊ छत्री धरतात, काही भाऊ तिचे हात धरतात, आणि अशा प्रकारे गावातून वाजत गाजत माहेराहून देवांची भेट घेत सासरी ती वरमय नेली जाते, त्याला म्हणतात वरमय. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता की कोळीवाड्यात जर लग्नाला गेला तर हळद आणि वरमय आणि वरात कोळ्यांची नावाल ही आवर्जून तुम्हाला बघायलाच पाहिजे. तर विनायक सॉरी तुला डिस्टर्ब केलं, नाही नाही, पण तू पुढचा कन्सेप्ट सांग आम्हाला. तर मग माझे भरपूर मित्र आहेत ते व्हिडिओज मध्ये पाहत असतात स्टेटसवरती, कुठे आपण लग्नाला गेलो की काय वरमायचं आहे. म्हटलं चला म्हटलं आपण आपल्याच पार्वतीला वरमायच्या रूपात आणूया. वरमय कशी असते, तिचा पेहराव काय आहे, तिने दागिने काय घातले, कसं काय. मग ही माझी एक कन्सेप्ट होती की नाही आपल्याकडे म्हणजे आपण माहेरकडे पण बोलतो म्हणजे आपल्या बहिणी. बरोबर. आता जेवढे माझ्या बहिणी आहेत त्या बहिणी समोर मी ना मी ते आणले. वरमय तर झाली आहे पण माझी माहेरकडे नाही, तो भाऊ आणि हा भाऊ म्हणजे माझी माहेरकडे नाही, भाऊ नाही भाचा झाला. यावर्षी सगळ्या बहिणीला बोललाय तुम्ही सगळ्यांसाठी. म्हणजे मी आज मी म्हणजे तुम्ही दरवर्षी येतात म्हटलं, घरी येतात, गौरी येतात, गणपती येतात, म्हटलं या आज मला एक सरप्राईज गिफ्ट देईन म्हटलं सगळ्यांना, म्हटलं माहेरकडे आणून ठेवायचं. ही माहेरकडून आणले घरामध्ये मग आता म्हटलं चला आता माहेरकडून तर आली आहे पोरगा पण पाहिजे, पोराला कसं आणायचं. पोरगा पण कन्सेप्ट केलं. आता जशी आपली जी जुनी पद्धत आहे नाकवा पायामध्ये एक वाला घालायचा, मग तशी मग ते दागिने ठेवले. हा वाला आहे, हातात कडे आहेत त्याचे, हा बोल जे जुने दागिने आहेत पारंपरिक आहेत त्यानुसार ते गणपती लागले इथे. जसं कपाळी चंदन पिळा डूल हाण म्हणजे मोतीची डूल लागली, तशी टोपी आहे पाठवलं, वल्ल आहे, वल्लव आहे, टोपी आहे, टोपी आहे. म्हणजे हा कन्सेप्ट जेव्हा आम्ही सुरका रुमाल आहे, रुमाल म्हणजे सुरका खाती आहे. मग माझी एक बहीण आहे अश्विनी म्हणून, तिला मी सांगितलं करूया का म्हटली कन्सेप्ट पकड आपण, आणि ती पण खूप खुश झाली की नाही करू म्हटलं कसं वाटेल ते बघूया. मग म्हटलं चला तर मूर्तिकार कोण करूया, परंतु माझ्या मूर्तिकार त्यांनी कधी बाई कन्सेप्ट केलीच नाही. बरोबर. दोन तीन वर्ष बोलणं झालेलं जात दादाशी की मला बनवायची गौरी पार्वती, गौरी पार्वती त्याला करायचं तिच्या ह्याच्या बाजूला. नंतर मग त्यांनी लास्ट इयर एका आर्टिस्टचे फोटो पण पाहिलेलं गणपतीचा, एकवीरा बसलेली खडकावरती पण कोळी साडीच होती, कोळी साडी पण आपण आठवर लुगडच नाही ना टोकर टोकरावर, तसं तिला टोकवर टोकर होतं पण आपली वरमय टोकरा झाली नाही. कारण सौभाग्यवती लग्न झालेले असते म्हणून ते पूर्ण कोळी साडी बारावरच तिला लागते. मग त्याने पण मला सांगितलं की असं नको लुक द्या आपण, आपण छोटासा हे करू. नाही नाही मला त्या लुकमध्ये तिला आणायचं नाही, माझी वरमय आहे की मी तिला पूर्ण एकदम वेशन एकदम जशी आमची वरमय असते म्हणजे जशी आपली शेकली आहे, शेकली आली सोगाम पण म्हणतात काही लोक, पदर आहे कोळी पद्धतीचा, मग त्याची कंठी आहे, गळ्यात दोरला आहे, आणि कानातले काप काप नथ आहे, माशाची नथ ठेवली. म्हणजे हे नखशिकांत जो पेहराव आहे तो पारंपरिक कोळी महिला जशी तुम्ही लग्नात किंवा वरमयची बघता तसाच त्यांनी तो पेहराव केलेला आहे. नाकवा पण अगदी साजेसा आहे, आणि गंमत म्हणजे तुम्ही होडी ठेवलेली आहे. आणि होडी कुठून तुम्ही घेतली किंवा होडी कुठे मिळाली? होडी मला आधी एक माझ्याकडे होती, म्हणजे माझा एक मित्र आहे आपल्या इथला वरळीचा प्रसाद पाटील,
त्यांनी मला दिलेली आहे गिफ्ट म्हणून, तर ती जरा खूपच मोठी झाली. नंतर मी माझ्या दादाला फोन केला, परसोत मोहित रामले, म्हटलं की दादा मला छोटी बोट हवी आहे, तर काही करून दादा तू मला बंदोबस्त करून दे. वेगवेगळ्या कोळीवाड्यांमध्ये असे काही आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत, जे लाकडापासून फायबरपासून होड्या तयार करतात. तुम्हाला हवं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. वेसाव्याला म्हणजे वर्सोवा कोळीवाड्यात देखील विकास कालगोले म्हणून आपले एक मित्र आहेत, तर तेही कलाकार आहेत. तुम्हीही त्यांच्याकडनं अशा होड्या तुम्ही विकत घेऊ शकता. तुम्हाला लागला त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही कमेंट्समध्ये देतो. खूप छान प्रकारे होड्या त्या देतात लाकडाच्या फायबरच्या, तर त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. आणि यावर्षी मला सजावटीमध्ये जास्त काही इतकं डिफिकल्टी काय वाटली नाही, कारण माझा एक मित्र आहे, म्हणजे आपला कोळीच मित्र आहे, सिद्धेश भोलेबाई म्हणून, तो राहणारा बॅगवेचा. त्याचा लास्ट इयरचा मी जरा कन्सेप्ट पाहिला आणि माझं हे जुळतं होतं, कारण त्याने गेलं होतं त्याचा बाप्पा शिवंडीवर, म्हणजे आपल्या पोची शिवंडीवरती बसून आणलेला. मग त्याला मी सांगितलेलं, म्हटलं तुम्हाला तुझा हा बॅकग्राऊंड देशील का नेक्स्ट इयर, कारण माझी पण म्हटलं कोळी कन्सेप्ट आहे म्हटलं होतं मला ते. आणि तो पण म्हटलं की दादा घेऊन जा बोलते, असं तर राहणार ना बोलते, तुम्ही घेऊन जा. मग त्याचीही मला एक मदत झाली. मग त्याने हा पडदा दिला एक. आणि हे बॅकग्राऊंड काय काय आहे? तू काय बॅकग्राऊंड हे मिल्क कंपाऊंड आहे, ससून डॉक्स ते बघूनच कळलं. आणि आता हा पूर्ण व्ह्यू आहे ना, हा इथला नरिमन पॉइंट, नरिमन पॉइंट आहे, हा ओबेरॉय हॉटेल आहे, हे जे काही सगळे हॉटेल एक्सप्रेस ट्रॉल सगळे तिकडचं आहे सगळं. आणि हा जो एरिया हा गीतानगर, हा गीतानगरचा हा बांध आहे, हा बांध असतो. एकंदरीत गुलाबेचा म्हणजे मुंबईचा नाखवा तुम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि कितवा वर्ष आहे गणपतीचा? आता हे आमच्या वर्ष म्हणजे माझा हा पारंग मध्ये बोलतो ना, वडील पारचे गणपती माझा, आपण सांगू सांगू शकत नाही. आता एक म्हणजे की 85 झाले, कोणतं 90 झाले, काही म्हणतात की 70 झाले. आता आमचा गणपतीची खासियत पण अशी आहे की हा माझा गणपती म्हणजे 9 साल आहे, म्हणजे जेव्हा मला कळलं माझा एक ठाण्याचा मोठ्या बाबांचा मुलगा मणीष भोईर म्हणून, त्याने मला सगळी हिस्ट्री सांगितली, आपला देव कसा बसला कसा नाही. त्याने सांगितलं की त्यांच्या म्हणजे माझ्या पंजोबांच्या काळात, पंजोबा किती मला माहित नाही, त्यांना मुलं व्हायची ती मरून जायची. मग तेव्हा त्यांनी गणपतीला नमस्कार केला की मला मुलं होऊ दे पण ती जगू दे. तेव्हा हा तो देव म्हणला, म्हणून आमचा देव हा 9 साल म्हणजे हा बाप्पा आपल्याला 9 साला पावतो आणि कोळ्यांच्या हाकेला धावतो. तर मी आम्ही या बाप्पाला विनंती करतो, नमस्कार करतो, प्रार्थना करतो की देवा भोईर कुटुंबांच्या होडीला भरभराट दे, तुझा पाय जसा त्यांच्या होडीला लागेल तर दर्यामध्ये तुझी कृपा, गौऱ्यामध्ये तुझी कृपा जाऊ दे आणि भरभराट होऊ दे, म्हणजे आम्हाला पण जास्त मच्छी खायला मिळेल आमच्या भावाच्या घरी येऊन. तर देवा कोळ्यांच्या हाकेला धाव. आणि कोळी समाजावर, कोळी बांधवांवर जे संकटे आलेले आहेत, मग राजकीय असो, सामाजिक असो, आर्थिक असो, ती देवा सगळी दूर कर. आणि या मुंबापुरीचं, मुंबई नगरीचं आणि कोकण किनारपट्टीचं सर्व कोळी बांधवांचं देवा रक्षण कर. चला जयघोष करूया, गणपती बाप्पा मंगलमूर्ती गौराई माते की चलवलाही. जय देव जय देव महिषासुरमदिनी, सासुरमदिनी सुरवरी स्वरवर देता रक्त संजीवनी. जय देव जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निजराचा, क्लेशा पासून तोडी तोडी भवपाचा. लागो बहिणी बेगीन संगे चल मायराला, गौरी गणपतीचे सणा लागो बहिणी बेगीन संगे चल मायराला, गाडी घोड्याची उभी हाय मंगले राराला, वाट बघितन माय बापो आपले घराला. कर बेगीन तयारी नेत नवी सारी, कर बेगीन तयारी नेत नवी सारी, संगे चल बेनी मायराला, गौरी गणपतीचे सणाला ग बहिणी बेगीन संगे चल मायराला, गौरी गणपतीचे सणाला गो बहिणी बेगीन संगे चल मायराला. गणपती बाप्पा.